काही दिवसांपूर्वी राऊतांनी फोटो ट्विट करत बावनकुळेंवर कसिनोमध्ये पैसे अडवल्याचे आरोप केले होते. यावर बावनकुळे यांनी काल माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिलं. यावरून काही केलं नाही तर बावनकुळे खुलासे का करतायत असा टोला संजय राऊतांनी बावनकुळेंना लगावला. तर संजय राऊतांनी आरोप करताना तपासून घ्यावं असं बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. मी असं कधीच म्हणालो नाही की मकावला जाणार गुन्हा किंवा अपराध आहे. तुम्ही लपवता कशा करता? मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे एक सुंदर शहर आहे की ज्या जग आकर्षित झालं आहे. कॅसिनो असेल, पर्यटन असेल, आणि त्या माध्यमातून चीननं आपली अर्थव्यवस्था भक्कम केली. जर बावनकुळे ते पाहायला गेले असतील तर त्यात अपराधी वाटावं असं काय? खुलासे कशा करता करता? हा माझा प्रश्न आहे. उडवले असतील 3.5 कोटी रुपये, आहेत त्यांच्याकडे पैसे, खोकेच खोके आहेत. मान्य करा आणि शांत बसा. वारंवार स्पष्टीकरणाची गरज नाही, नाही दिलं पाहिजे. पण या देशातला 1 लाख रुपये आपल्या खिशात नेणं कठीण झालं आहे. इमिग्रेशनमध्ये सिक्युरिटी बॉक्समध्ये किती तपासलं जातं माणसाला, आणि ते डॉलर घेणे, डॉलर विकणे, डॉलर कन्व्हर्ट करणे. खरं तर माझा कोणी मित्र नाही, माझा कोणी तिकडे अकाउंट नाही. संजय राऊतांना तपासून घ्यावं.